हाय एवरीवन, महाराष्ट्र एंड थोड़ी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी अशी रेसिपी शेअर करणार आहे. तर ही रेसिपी तुम्ही मॉर्निंग ब्रेकफास्ट किंवा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी 2 मिनिटात बनवून खाऊ शकता. तर बेसिकली ही सँडविच चटणी आहे जी आपण ब्रेडबरोबर सर्व करणार आहोत. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी 1 कप पुदिना घेतला आहे आणि त्याचबरोबर 1 कप कोथिंबीर घेतली आहे. 2 ते 3 आपल्याला हिरव्या मिरच्या लागतील. त्यानंतर आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटासा तुकडा आल्याचा, 1/2 चमचा जिरे आणि 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. इथे मी 2 प्रकारचे मीठ घेतलेले आहे, 1 साधे मीठ आणि 1 काळं मीठ घेतलेलं आहे. आणि हे मीठ आपण चवीनुसार घेणार आहोत. तर सगळ्यात प्रथम आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना टाकून घेऊयात. पुदिन्याबरोबर आपण इथे कोथिंबीर पण घालूयात. नंतर हिरव्या मिरच्या मी इथे तोडून घातलेल्या आहेत. फुटाण्याची डाळ घालूयात. याच्याने आपल्या चटणीला एक चांगला थिकनेसपणा येतो. त्यानंतर मी इथे जिरे आणि लसूण आलं घातलेलं आहे. मीठ टाकून घेऊयात. काळ्या मिठाने थोडीशी वेगळी चव येईल चटणीला. ही चटणी काळी पडू नये त्यासाठी आपण इथे लिंबाचा रस पण घालणार आहोत. तर मी इथे लिंबाचा 1/2 तुकडा घेतलेला आहे. त्याच्या बिया काढून मी याच्यामध्ये पेळलेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर पाणी मी इथे थंड घेतलेलं आहे, कारण तर जेव्हा आपण मिक्सर ऑन करतो तेव्हा त्याच्यामध्ये गरमी तयार होते, तर त्यामुळे आपली चटणी काळी पडू शकते. तर थंड पाणी टाकल्याने आपल्या चटणीचा कलर आहे तसा राहील. तर मी इथे 1/2 कप थंड पाणी घेतलेलं आहे. तुम्ही जास्त पाणी घालू नका, नंतर आपली चटणी पातळ होऊन जाईल. तर मी हे सगळे जिन्नस मिक्सरला फिरवून पण घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की आपली चटणी तयार झालेली आहे. तर आता आपण ब्रेडकडे बघूया. तर ब्रेडसाठी मी इथे जो सँडविचचा ब्रेड असतो तो घेतलेला आहे. तर याचे मी कडे कापून घेते. तुम्हाला जर कडे आवडत असतील तर तुम्ही ठेवू शकता. तर कडे कापून घेतल्यानंतर आपण ब्रेडवरती बटर लावून घेणार आहोत. आणि बटर लावल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती हिरवी चटणी टाकून स्प्रेड करून घ्यायची आहे. तर मी इथे 1 ते 2 चमचा हिरवी चटणी घेतलेली आहे. तर तुम्हाला जेवढी हवी असेल तुम्ही घेऊ शकता. तर चांगल्या प्रकारे आपण ह्याला सुरीच्या साह्याने स्प्रेड करून घेऊयात. तर नुसत्या चटणीबरोबर पण ब्रेड खूप छान लागतो, तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि ही चटणी तुम्ही थोडीशी तिखट पण बनवू शकता, कारण आपण ही ब्रेड बरोबर खाणार आहोत. तर इथे मी चटणी आणि ब्रेडचं सँडविच तयार करून घेतलेलं आहे. आता आपण याला ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेऊयात. तर अशा प्रकारे ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकता. कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये ही तुम्ही भरून ठेवू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही हिला ब्रेडला लावून कधीही खाऊ शकता. जर का तुम्ही हे लहान मुलांसाठी बनवत असाल तर चटणी थोडीशी फिक्कीच राहू द्या. तर अशा प्रकारे आपली 2 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. जर का तुम्हाला ही याची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपीसोबत. टिल देन टेक केअर. बाय.